नमस्कार, मी निलेश बोर्डे, दैनिक सकाळ, क्रिकेटवाडी वार्ताहर। आपण आता आलेलो आहोत क्रिकेटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लसीकरण केंद्रावर। आज या ठिकाणी लसीकरण सुरू आहे आणि आपण पाहतोय या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी झालेली आहे। 18 पुढच्या असतील किंवा 45 पुढच्या असतील या सर्वांनी या केंद्रावर गर्दी केलेली आहे। प्रशासनाकडून, आरोग्य विभागाकडून 45 पुढील लोकांसाठी 100 डोस आणि 18 पुढील वयासाठी 100 डोस एवढेच उपलब्ध केले आहेत। मात्र या ठिकाणी 500 पेक्षा जास्त लोकांची गर्दी झालेली आहे। सकाळी पहाटेपासून या ठिकाणी लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। काय आपल्याला टोकन मिळाले का? टोकन अजून आतापर्यंत दिलेलं नाहीये। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तर लोक रांगेला लागलेले आहेत आणि टोकनची व्यवस्था पण अजून केलेली नाही आहे आणि अगोदर कल्पना पण देत नाही किती डोस आलेले आहेत किती नाही आलेले। इथं 500,000 लोक या ठिकाणी गर्दी करून रोज सकाळी 4 वाजल्यापासून तर इथं लाईनला उभे राहतात आणि नंतर परत जातात की त्यांना डोस मिळत नाही। मावशी कधी आला तुम्ही? किती 5 वाजल्यापासून आमचा मुलगा आला होता। बरं, 8 वाजता काय टोकन वगैरे मिळाले तुम्हाला? काय सांगितले का डोस मिळेल का? काय कधी आला तुम्ही? कधी आला? आम्ही सकाळी 6 वाजता आले। काय नाव तुमचं? राजेश रघुनाथ दिनले। पहिला डोस आहे का दुसरा डोस? पहिला डोस आहे। पहिला डोस। घरचे सगळे आला का तुम्ही? काय सांगितले त्यांनी? काय मिळेल का नाही? अजून काय सांगितलं नाही। काय नाही सांगितलं? आपण बघतोय हे सर्व 18 पुढचे असतील किंवा 45 पुढचे वयोगटातील लोक असतील सर्वांनी या लसीकरण केंद्रावर गर्दी केलेली आहे। प्रशासनाकडून यांना नेमक्या सूचना मिळत नाहीत आणि या ठिकाणी नियोजन नसल्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत। तुम्ही कधी आलात? सकाळी 6:10 आलो। काय काम करता आपण? मी टेक्निशियन आहे, सर्व्हिस ऍडवायझर आहे तिथे। डोस घ्यायसाठी आलात? डोस घ्यायसाठी आलो। सुट्टी केली आहे मी, आज सुट्टी सांगितली साहेबांना, पण आता डोसचं काय आतापर्यंत पत्ता नाही। म्हणजे आजची जी मजुरी आहे ती पण जाणार आणि डोस पण नाही भेटणार असं वाटायला लागलंय। एकंदरीतच अत्यंत दुर्दैवी चित्र या लसीकरण केंद्रावर दिसत आहे। महिला असतील, पुरुष असतील, 18 पुढचे मुलं मुली असतील या ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत। काही लोक लस मिळत नाही किंवा गर्दी पाहून निराश होऊन निघूनही जात आहेत असे हे चित्र आहे। यामध्ये प्रशासनाने नियोजन करून सुधारणा करावी अशी भावना लोकन वाटायला पाहिजे। सकाळी आल्यावर नंतर कार्यक्रम नक्कीच जेवढे लस आले तेवढीच लोक बोलवले पाहिजे। 8,000 लोक या ठिकाणी गर्दी करून थांबत आहेत। 1,000 लोक या ठिकाणी गर्दी करून थांबत आहेत तरी त्यांना म्हणजे नियोजन नसल्यामुळे हे फार ढिसळ कारभार चाललेला आहे या ठिकाणी। नक्कीच प्रशासनाने नियोजन करावं, आरोग्य विभागाने नियोजन करावं आणि लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी हे नागरिक करत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय अतिशय गर्दी झालेली आहे, नियोजन नाही कुठले। आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून काय भावना व्यक्त कराल, काय सांगायचं? आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे काही लसीकरण होत आहे त्याचा अक्षरशः नियोजन शून्य कारभार या ठिकाणी सर्व नागरिकांना पाहायला मिळत आहे। आम्ही वारंवार आरोग्य विभागाला सांगून देखील या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे। वास्तविक पाहता किरकडवाडी, नांदुशी, सनसनगर आणि वांजळवड या गावासाठी रोज लसीकरण होणं या ठिकाणी अपेक्षित असताना फक्त आठवड्यातून एकदा लसीकरण या ठिकाणी होत आहे। त्यामुळे ही जी काही गर्दी वाढली जाते त्याचं हे परिणाम आहे की इथं नागरिक अंधाधुंदी पद्धतीने आणि कसलंही नियोजनाचा अभाव असल्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत। नरे कोविड सेंटरचे नोडल ऑफिसर आणि या लसीकरण केंद्राची जबाबदारी सध्या पाहत असलेले डॉक्टर आहेर आपल्यासोबत आहेत। सर, खूप गर्दी झाली या ठिकाणी, काय सांगाल आपण? आज किती डोस आहेत? आज आपल्या किरकटवाडी गावासाठी 200 डोस आलेला आहे। 18 ते 44 वयोगटासाठी 100 आणि ज्यांना 84 दिवस पूर्ण झाले ज्यांचा सेकंड डोस त्याच्यासाठी 100 अशी 200 डोसची व्यवस्था आहे। पण प्रत्यक्ष नागरिकांची गर्दी पाहता इथं 500 लोक जमा झालेले आहे। आम्ही आलेल्या डोसपैकी सगळ्यांना लाईनीमध्ये व्यवस्थित टोकन वाटून दिलेले पण आता ज्यांना लस मिळत नाही त्या नागरिक इथे गर्दी करत आहेत। पोलीस प्रशासनाला पण ऐकत नाही, ग्रामपंचायतीचे सरपंच पण या ठिकाणी आहे, त्यांनी योग्य नियोजन केलेलं पण पब्लिकचं म्हणणं असं आहे की आम्हाला 84 दिवस पूर्ण झालेले आहे, आज आम्ही इथून डोस घेतल्याशिवाय हलणार नाही। आम्ही वरिष्ठांशी संपर्क करत आहोत, जर डोसची व्यवस्था झाली तर आम्ही त्यांना डोस देऊन पाठवणार आहोत। धन्यवाद।